पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ शासन निर्णय जारी. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. 30 ऑगस्ट 2024 समाज कल्याण आयुक्तालय व त्यांच्या नियंत्रणाखाली क्षेत्रीय कार्यालय, विभागीय जात पडताळणी समित्या, तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या स्थापनेवरील करार कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दिनांक 26 ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विधी अधिकारी गट, विधी अधिकारी गट ब, विधी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, संगणक ऑपरेटर या पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या मानधनात पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. तसेच सदर मानधनात करण्यात आलेली ही वाढ 1/8/2024 पासून लागू असणार आहे. मानधनात वाढ असलेला तक्ता पाहूया. पदनाम सध्याचे मध्यमा मानधनाचे दर, सुधारित दरमा मानधनाचे दर रुपये. विधी अधिकारी गट सध्याचे मानधन 30,000, दरमा मानधनाचे दर सुधारित 40,000. विधी अधिकारी गट ब सध्याचे मानधन 24,000, सुधारित मानधन 32,000. विधी सहाय्यक सध्याचे मानधन 22,500, सुधारित मानधन 30,000. जनसंपर्क अधिकारी सध्याचे मानधन 22,500, सुधारित मानधन 30,000. संगणक ऑपरेटर सुधारित सध्याचे मानधन 12,000, सुधारित मानधन 16,000. समाज कल्याण आयुक्तालय त्यांचे नियंत्रणाखाली क्षेत्रीय कार्यालयात, तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय स्थापनेवर संदर्भातील शासन निर्णयाने विधी अधिकारी गट, विधी अधिकारी गट ब, विधी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, संगणक ऑपरेटर या संवर्गात पदे निर्माण करण्यात आली आहेत. ही पदे करार कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली असून या पदासाठी ठराविक दराने मानधन निश्चित करण्यात आले आहेत. सदरील पदांना देण्यात आलेल्या मानधनात दिनांक 26 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयाने वाढ करण्यात आली आहे. शासन निर्णय पाहूया. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढबाबत 26 ऑगस्ट 2024 हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. आपण ह्या शासन निर्णयाविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे. हा शासन निर्णयाविषयी, मानधनाविषयी, वाढविषयी हा तक्ता आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. हा पूर्ण शासन निर्णय, हा शासन निर्णयाचं या ठिकाणी या शासन निर्णय संकेतांक क्रमांक दिलेला आहे 20, 24, 08, 26, 11, 56, 58, 24, 22. हा शासन निर्णय www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांकसुद्धा आपण बघितलेला आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबूलकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकतो.